माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर जेव्हा मी रात्री झोपायचे तेव्हा मला असं वाटायचं की माझ्या शेजारी कोणीतरी झोपलं आहे. रोज माझा नवरा माझ्या स्वप्नात यायचा आणि बोलायचा की रडू नकोस, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. पण सकाळी जेव्हा मी उठायचे तेव्हा मला माझ्या पलंगाच्या दुसऱ्या बाजूला कोणीतरी झोपल्याचे निशान दिसायचे. एक दिवस या गोष्टीची सत्यता जाणून घेण्यासाठी मी माझ्या मैत्रिणीला माझ्या सोबत झोपायला लावलं. तेव्हा मध्यरात्री, माझं नाव पल्लवी आहे आणि मी तुम्हाला माझी अशी एक कहाणी सांगणार आहे जे ऐकून तुम्हीही विचारात पडाल. मी दिसायला खूपच सुंदर होते पण कदाचित माझं नशीब इतकं सुंदर नव्हतं. मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. माझं लग्नाचं वय झालं होतं म्हणून माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी मुलगा पाहायला सुरुवात केली. एक दिवस मी माझी मैत्रीण काजल सोबत तिच्या घरी बसले होते. माझी आई मला सगळीकडे शोधत होती, जणू मी कुठेतरी हरवलीच आहे. मी तरुण होते पण माझी आई माझी काळजी अगदी लहान मुलांसारखी करत होती. ती माझ्या मैत्रिणीच्या घरी आली आणि म्हणाली की तू इथे बसली आहेस, घरी चल लवकर, तुला बघायला मुलाकडचे आले आहेत. आणि तुझा मोबाईल कुठे आहे? मी तुला किती वेळेपासून फोन करत होते, तुझा फोन का बंद आहे? यावर मी म्हणाले की कदाचित माझ्या फोनची बॅटरी संपली असेल म्हणून बंद झाला असेल. मग मी घरी जाण्यासाठी तयार झाले. माझी मैत्रिणही माझ्यासोबत माझ्या घरी निघाली. घरी जाऊन मी थोडा मेकअप केला आणि चहाचा कप हातात घेऊन मुलाकडच्या लोकांसमोर गेले. मला बघून ते बोलू लागले की खूपच गोड मुलगी आहे, आम्हाला तुमची मुलगी खूप आवडली, आम्ही आमच्या भावासाठी अशीच मुलगी शोधत होतो. त्यांनी सांगितलं की त्यांचे आई वडील नाहीत, म्हणजे मला बघायला मुलाच्या बहिणी आल्या होत्या. त्या तिघी बहिणी होत्या आणि तिघींचं लग्न झालेलं होतं, त्यामुळे त्या त्यांच्या छोट्या भावासाठी सुंदर मुलगी शोधत होत्या. त्यांनी असंही सांगितलं की त्यांच्या भावाचं घरही वेगळं आहे, हे नातं खूपच चांगलं होतं. या नात्याला नकार देण्याचं कारणही काही खास दिसत नव्हतं. मुलगाही दिसायला काही एवढा वाईट नव्हता, फक्त त्याचा रंग थोडासा सावळा होता. माझ्या आईने या नात्यासाठी लगेचच होकार दिला. मुलाच्या बहिणींची एकच अट होती की लग्न लवकरात लवकर करावं, कारण त्या तिन्ही बहिणी आपल्या सासरच्या घरी राहत होत्या आणि त्यांच्याकडे इतका वेळ नव्हता की ते त्यांच्या माहेरी जास्त वेळ घालवू शकते. त्यातील एक बहीण तर शहराबाहेर राहायची, पण ती आपल्या भावासाठी मुलगी पाहण्यासाठी काही दिवसांसाठी आलेली होती. माझ्या आईने बाबांना सांगितलं की हे नातं हातातून जाऊ नये, कारण हा मुलगा एकटाच आहे, चांगला शिकलेला आणि श्रीमंत आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यांचं घर आमच्या घराच्या अगदी जवळ होतं. आम्हाला माहित होतं की त्या घरात एक मुलगा आहे जो एकटा राहतो, त्याचे आई वडील नाहीत आणि त्या घरात कोणती स्त्री नव्हती म्हणून तिथे फारसे कोणी येत जात नव्हते आणि आम्हीही कधी त्यांच्याशी जास्त संबंध ठेवले नव्हते. मला काय माहित होतं की त्या घरातूनच माझ्यासाठी नातं येईल. ज्या मुलाशी माझं लग्न होणार होतं त्या मुलाचं नाव सुमित होतं. ऐकलं होतं की ज्या मुलाशी माझं लग्न होणार आहे तो खूप चांगला आणि मेहनती आहे. काही दिवसानंतरच माझं त्याच्याशी लग्न झालं आणि मी लग्न करून शेजारच्या घरातच गेले. जेव्हा मला मनात येत असे मी माहेर घरी जायचे. माझ्या नवऱ्याने कधीच माझ्यावर कोणतीही बंधनं लादली नाहीत. माझ्या तिन्ही नंदाही त्यांच्या भावाचं लग्न लावून दिल्यानंतर आपापल्या घरी परत गेल्या आणि त्या पुन्हा फारशा त्यांच्या माहेरी आल्याही नाहीत. मी माझ्या सासरी खूप आनंदात होते आणि प्रत्येकाला माझ्या घराबद्दल आणि माझ्या नवऱ्याबद्दल आनंदाने सांगत असे. माझी आई मला नेहमी सांगायची की सगळ्यांना या गोष्टी सांगत जाऊ नकोस, अशाने नजर लागते. असा आराम आणि चांगला नवरा प्रत्येकाच्या नशिबात नसतो. ज्यात ना सासू सासरे, ना दीर, ना जावा आणि ना ननन, फक्त मोठं घर आणि एवढा प्रेमळ नवरा. प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिचा संसार सुखासमाधानाने चालावा. आईने समजावल्यानंतर देखील माझ्या तोंडातून नेहमीच हे निघून जायचं की मी माझ्या सासरी खूप आनंदी आहे आणि माझा नवरा खूपच चांगला आहे, कारण लग्नानंतर मी खूप आनंदात होते. एके दिवशी माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की संध्याकाळी तो मला शॉपिंगला घेऊन जाणार आहे. मला वाटलं की सुमित माझ्यासाठी एवढं काही करतो तर मला देखील आज संध्याकाळी त्याच्या आवडीचं जेवण स्वतःच्या हाताने बनवायला हवं. माझ्या घरातले जेवण माझे नोकरच बनवत असत, पण एक पत्नी आपल्या नवऱ्यासाठी शेवटी काय करू शकते? एकतर तिने चांगलं तयार होणं किंवा त्याच्या आवडीचं जेवण बनवणं आणि त्याची प्रत्येक गोष्ट ऐकणं. मी हे सगळं करत होते. मी माझ्या नवऱ्याच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. जेव्हा ते घरी आले तेव्हा ते खूप खुश दिसत होते. त्यांनी मला सांगितलं की ते संध्याकाळी मला खूप चांगली शॉपिंग करून देणार आहेत आणि रात्रीचं जेवण आपण बाहेरच जाऊन करू. पण मी त्यांना सांगितलं की मी तुमच्यासाठी तुमचं आवडतं जेवण बनवलंय, त्यामुळे आपण घरातच जेवू.
माझं ऐकून ते खूप खुश झाले आणि आम्ही दोघं जेवायला बसलो. पण जेवण करता करता अचानक सुमितला काय झालं की ते एका बाजूला कोसळले. मला वाटलं की ते मजाक करत आहेत, पण जेव्हा मी पाहिलं तेव्हा लक्षात आलं की ते खरंच बेशुद्ध झाले आहेत. मी खूप घाबरले. मी त्यांना उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते शुद्धीवर आले नाहीत. मला काहीच समजत नव्हतं की मी काय करावं. मी माझ्या घरी पळत गेले, पण पाहिलं तर घरातही कुणीच नव्हतं आणि दरवाज्याला कुलूप होता. मी लगेचच ॲम्ब्युलन्सला कॉल केला आणि माझ्या नवऱ्याला रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांना व्यवस्थित तपासलं. मी डॉक्टरांना सगळं सांगितलं की सुमित पूर्णपणे ठीक होते आणि आम्ही बसून जेवण करत होतो आणि अचानक ते बेशुद्ध झाले. ते डॉक्टर नवीन होते. त्यांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. त्यांनी सांगितलं की ते माझ्या नवऱ्याला ओळखतात. ते म्हणाले की सुमित त्यांच्या भावाचा मित्र आहे. मी त्यांना विनवणी केली की कृपया माझ्या नवऱ्याला ठीक करा. त्याने सुमितला आत नेलं आणि मी तिथेच खूप टेन्शनमध्ये बाहेर बसले होते. माझे हात पाय थरथरत होते. मला काहीच कळत नव्हतं की हे सगळं काय घडलं आहे. डॉक्टर बाहेर आले तेव्हा मी उठले आणि लगेचच त्यांच्या जवळ जाऊन विचारलं की डॉक्टर माझ्या नवऱ्याला काय झालं आहे. त्यांनी मला सांगितलं की तुमच्या नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आला होता आणि आता त्यांचे शेवटचे श्वास चालू आहेत. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या नवऱ्याला भेटू शकता. आम्ही सामान्यपणे अशा रुग्णांना भेटण्याची परवानगी देत नाही, पण तुमचा नवरा माझ्या भावाचा मित्र आहे, म्हणूनच मी तुम्हाला आज जाण्याची परवानगी देतो. ते डॉक्टर खूप चांगले होते. त्यांचं नाव डॉक्टर रतन होतं. ते कदाचित या रुग्णालयाचे नवीन डॉक्टर होते. मी त्यांना धन्यवाद म्हटलं आणि आत गेले. पण आत गेल्यावर मला कळलं की माझा नवरा आता या जगात नाही. कदाचित मी उशीर केला होता. मी खूपच रडू लागली. माझी अवस्था खूपच विचित्र झाली होती. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझे आई वडील मला त्यांच्या घरी घेऊन गेले. माझ्या नवऱ्याच्या अंत्यसंस्कारानंतर मी माझ्या खोलीत बसून रडत होते. रडता रडता माझे डोळे मिटले आणि मी गाढ झोपेत गेले. तेव्हा माझा नवरा माझ्या स्वप्नात आला. त्यांनी येऊन माझा हात धरला, माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले की तुला रडायची गरज नाही, कारण मी तुला रडताना पाहू शकत नाही. माझी इच्छा आहे की तू आधीसारखी खुश राहा. तुला तुझ्या माहेरी राहण्याची गरज नाही. तू आपल्या घरीच राहा, जिथे तू आणि मी राहायचो आणि आनंदात राहा. जिथे तू आणि मी राहायचो आणि आनंदात राहा. काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. मी म्हणाले, सुमित तुमच्याशिवाय काहीही ठीक होऊ शकत नाही. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. मी तर पूर्ण आयुष्य तुमच्यासोबत राहण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आपल्या लग्नाला फक्त 2 महिनेच झाले होते आणि तुम्ही मला सोडून गेलात. मी इथे तुमच्याशिवाय एकटी कशी राहीन. यावर सुमित म्हणाला की कोण म्हणाल मी तुला सोडून गेलो आहे. मी तुला सोडून कुठेच गेलेलो नाही. मी तर इथेच आहे तुझ्याजवळ. मी नेहमीच तुझ्या सोबत असेल. पण हे लक्षात ठेव की जेव्हा तुला माझ्याशी भेटायचं असेल तेव्हा तुला आपल्या घरी यावं लागेल. तिथे मी नेहमीच तुझ्या सोबत असेल. मी स्वप्नात माझ्या नवऱ्याचा हात पकडला आणि म्हणाले की सुमित प्लीज मला एकटीला सोडून जाऊ नका. तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही. आणि अचानकच माझी झोप मोडली आणि मी पाहिलं की माझ्या आजूबाजूला कोणीही नाही. मी माझं स्वप्न आठवून खूप रडू लागले. काश हे स्वप्न खरं असतं आणि सुमित माझ्या समोर राहिले असते. माझ्या पतीच्या मृत्यूला आता 10 दिवस झाले होते. या दरम्यान माझी मैत्रीण काजलही मला भेटायला अनेक वेळा आली होती. ती मला भेटून धीर देत होती आणि मला शांत करत होती की एवढं रडू नकोस, तुझी तब्येत बिघडेल. मी काजलला मिठी मारून खूप रडायचे. मी माझ्या स्वप्नाबद्दल फक्त काजलला सांगितलं होतं. काजलने माझ्या स्वप्नाबद्दल ऐकलं, पण तिला माझ्या स्वप्नावर विश्वास बसला नाही, कारण ती स्वप्नांवर विश्वास ठेवत नव्हती. पण तिने मला काहीही सांगितलं नाही. मी देखील हेच समजत होते की हे फक्त एक स्वप्नच आहे जे माझ्या शांत मनाने तयार केलं होतं. पण जर हे खरं झालं असतं तर किती छान झालं असतं. मी माझ्या पतीला स्वप्नात शेवटच्या वेळेस भेटले होते. त्यांनी माझा हात पकडला आणि मला मिठी मारली. तेच माझ्यासाठी खूप होतं. काही दिवस गेले तेव्हा मी माझ्या आईला सांगितलं की मी माझ्या सासरी परत जाऊ इच्छिते. मी इथे राहू शकत नाही, मला माझ्या नवऱ्याच्या घरात राहायचं आहे. तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं की तू तिथे एकटी कशी राहशील. यावर मी म्हणाले की माझं घर जवळच आहे, एक गल्लीतच तर आहे. जर मला काही त्रास झाला तर मी इथे येईन, पण मला तिथेच राहायचं आहे, तिथेच मला शांती मिळेल. माझी आई मला रोखत होती, पण माझ्या वडिलांनी सांगितलं की जर तिला तिथे सुख मिळत असेल तर तिला तिथे जाऊ दे, काही दिवसात ते सामान्य होईल आणि परत येईल. त्यांना असं वाटत होतं की मी वेड्यासारखं वागत आहे आणि काही दिवसांनी मी ठीक होईन. त्यांच्या या विचारांनी मी खूप दुःखी झाले होते. माझे आई वडील माझ्या प्रत्येक गोष्टीचा आदर करायचे आणि माझी खूप काळजी घ्यायचे.
त्याने मला त्या घरात राहण्याची परवानगी दिली. तसंही माझं घर जास्त दूर नव्हतं. मी रात्री माझ्या खोलीत आले. हाच तो कमरा होता जिथे मी आणि माझे पती राहायचो. मी बिछाण्याला नेहमीप्रमाणे सेट केलं, जसे मी रोज रात्री झोपण्याआधी करत असे, आणि माझ्या जागेवर जाऊन झोपले. माझ्या डोक्यात फक्त सुमितचाच विचार फिरत होता आणि मी खूप रडत होते. तेव्हा अचानकच खोलीत काहीतरी झालं. मी लाईट्स ऑफ करून झोपले होते. मला पुन्हा असं वाटलं जणू सुमितच्या जागेवर कोणी येऊन झोपलं आहे. मला तर खूप मोठा धक्काच बसला होता. माझ्या मनाची धडधड माझ्या कानात ऐकू येऊ लागली होती. माझ्यात हिंमतच नव्हती की मी पलटून पाहू. मी खूपच घाबरू लागले होते. जेव्हा एखादी व्यक्ती या जगातून निघून जाते तेव्हा माणसाला वाटतं की ती कुठून तरी परत येईल आणि आपण तिला पुन्हा पाहू शकू. पण हा अनुभव जीवनात इतका भयानक असेल याचा मला अंदाजही नव्हता. मला खूपच भीती वाटू लागली होती. माझं मन सांगत होतं की खरोखरच माझ्या बाजूला कोणीतरी झोपलं आहे आणि त्या वजनामुळे पलंगही खाली वाकला होता. माझ्यात मागे वळून पाहण्याची हिंमत नव्हती. आणि आता मला खात्री होऊ लागली होती की माझ्या नवऱ्याने स्वप्नात येऊन मला जे काही सांगितलं होतं ते खरं होतं. कदाचित ते स्वप्न नव्हतं तर ते खरंच होतं. ते माझ्या मागे झोपलेले होते. सुमित या जगात नाही हे मला माहीत होतं, पण मला विश्वास होता की हे सुमितच असू शकतात. मला त्यांचा श्वास आणि त्यांचा सुहास जाणवू लागला होता. मी डोळे बंद केले आणि जाणवलं की ते माझ्या सोबत आहेत आणि मी झोपून गेले. सकाळी उठल्यावर मी पाहिलं की जिथे सुमित झोपले होते तिथला बिछाना खराब झालेला होता. याचा अर्थ ते रात्री इथे आले होते. त्यांनी मला सांगितलं होतं की ते नेहमी माझ्या सोबत राहतील आणि रोज रात्री मला भेटायला येतील, पण फक्त आपल्या घरातच. दुसऱ्या दिवशी मी माझ्या आईकडे गेले. त्यांनी मला रात्री त्यांच्या जवळच थांबवलं, कारण बाहेर खूप जोरदार पाऊस पडत होता. त्यांनी मला सांगितलं की आज रात्री जाण्याची काही गरज नाही, आज तू इथेच थांब. पण त्या रात्री माझ्या बरोबर काहीही झालं नाही. माझ्या आईकडे आल्यानंतर मला काहीही स्वप्न पडलं नाही, पण मला तर माझ्या नवऱ्यासोबत राहायचं होतं, त्याच्याशी बोलायचं होतं. म्हणून मी ठरवलं की मी माझ्या नवऱ्याच्या घरातच राहीन. दुसऱ्या दिवशी हट्टाने मी माझ्या घरी परतले. रात्र झाल्यावर पुन्हा तेच जाणवू लागलं. यावेळी अचानक मला अशी झोप लागली की मला काहीच कळलं नाही की मी कुठे आहे. पण जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा माझं मन खूप हलकं झालं होतं. मला असं वाटत होतं जणू सगळं ठीक आहे. माझ्या मनात जाणवू लागलं की माझे पती माझ्या सोबत आहेत, जणू ते अजूनही जिवंत आहेत आणि या घरात राहतात. जणू ते कामावर परत गेले आहेत आणि मला माझे सगळे काम पूर्ण करायचे आहेत. माझे पती या जगात नसले तरी ते माझ्यासोबत नक्कीच होते आणि मी माझं उर्वरित आयुष्यही असंच घालवू शकले असते. रोज रात्री जेव्हा मी झोपेत बाजूला वळायचे तेव्हा मला जाणवायचं की मागच्या बाजूला कोणी झोपलं आहे. एके दिवशी मी धाडस केलं आणि विचार केला की मी नक्कीच वळून बघेन की तिथे माझा नवरा आहे की नाही. पण जेव्हा मी वळले तिथे कुणीच नव्हतं आणि खूप वेळ उलटून गेल्यानंतरही काहीच हालचाल झाली नाही. याचा अर्थ असा होता की त्यांची इच्छा नव्हती की मी त्यांना बघावं. मी फक्त सुमितला अनुभवू शकत होते आणि माझ्यासाठी तेवढं पुरेसं होतं आणि मी तेच करत होते. माझी मैत्रीण काजल जेव्हा माझ्या घरी मला भेटायला आली तेव्हा तिने मला सांगितलं की तू आता खूपच चांगली दिसतेस, तू स्वतःला सावरला आहेस. म्हणतात ना, देवाने संयम दिला की माणूस सर्व काही सहन करू शकतो. शिवाय तुझं वय अजून काय आहे आणि तुझ्या लग्नाला 2 महिने झाले नाहीत. तुला आता दुसऱ्या लग्नाबद्दल विचार करायला पाहिजे. तुला मूलबाळही झालेलं नाही. अनेक लोकांना तुझी खरी परिस्थितीही माहिती नाही. यावर मी काजोलला सांगितलं की अशा प्रकारच्या गोष्टी माझ्याशी बोलू नकोस. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. सगळं जसंच्या तसं चालू दे. यावर ती मला बोलू लागली की तू तुझं आयुष्य वाया घालवशील. किती काळ तू अशी एकटी राहशील? माणूस एकटं आपलं संपूर्ण आयुष्य घालवू शकत नाही आणि स्त्री तर कधीच नाही. ती मला उत्तर आणि स्त्री तर कधीच नाही. मी तिला उत्तर दिलं की मला काहीच त्रास होत नाही. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. आता मला रोज रात्री वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडू लागली होती. कदाचित मला त्या क्षणांचं स्मरण होत असेल जे मी माझ्या पतीसोबत घालवले होते. कधी कधी तर मला असं वाटायचं की माझे पती माझ्या सोबतच झोपलेले आहेत आणि त्यानंतर अचानकच मला झोप लागायची. माझ्या पतीची कमी मला कधी जाणवलीच नाही आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझे पती माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनी मला सांगितलं होतं की ते नेहमी माझ्या सोबत राहतील. ज्या दिवशी मी माझ्या आईच्या घरी जायचे त्या दिवशी असं काहीच घडत नसे. आता तर माझ्या आईलाही माझी चिंता वाटू लागली होती, कारण माझं वागणं खूपच विचित्र झालं होतं. कधी कधी मी बसल्या बसल्या हसायला लागायचे, तर कधी कधी माझ्या पतीबद्दल विचार करून स्वतःशीच बोलू लागायचे.
माझ्या आईने मला सांगितलं की मी तुला एकटं राहू देणार नाही. रात्री तुझ्या पप्पांनाही राग आला होता. ते म्हणाले की आपण तुझं दुसरं लग्न करून देऊ. त्यावर मी आईला सांगितलं की मी दुसरं लग्न करणार नाही. माझ्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. आधी तुमच्या मर्जीने मी लग्न केलं होतं, पण मग माझ्यासोबत काय झालं? नशिबाने हे असं केलं. आता मी पुन्हा लग्न करायला तयार नाही आणि हाच माझा शेवटचा निर्णय आहे. माझ्या आईलाही हे ऐकून खूप वाईट वाटलं. तिने काजलला सांगितलं की तूच हिला समजाव. काजलही वारंवार मला समजवण्यासाठी येत होती. एके दिवशी ती मला तिच्या घरी घेऊन गेली. त्यांच्या घरात काही कार्यक्रम होता. तिथे बरेच पाहुणे आले होते. त्याच वेळी माझी नजर त्या डॉक्टरवर गेली ज्याने माझ्या पतीचा इलाज केला होता. मी काजलला विचारलं की हा इथे काय करतोय. काजल म्हणाली की हा माझा मित्र आहे आणि माझ्यासोबतच शिकत होता. मी विचारलं की तुम्हाला याच्याबद्दल कधी सांगितलंच नाही. ती म्हणाली तो खूप श्रीमंत आहे आणि दुसऱ्या शहरात राहत होता. आता त्याची नोकरी इथल्या हॉस्पिटलमध्ये लागली आहे, त्यामुळे तो आता इथे शिफ्ट झाला आहे. म्हणूनच तो माझ्या घरी येत जात असतो. मी म्हणाले हाच तो डॉक्टर आहे त्याच्या हातात माझ्या नवऱ्याने शेवटचा श्वास घेतला होता. यावर काजल मला बोलू लागली की हो, हे मला माहित आहे. तो तुला आणि तुझ्या नवऱ्यालाही ओळखतो, कारण त्याच्या भावासोबत तुझ्या नवऱ्याची मैत्री होती आणि ते दोघं एकत्र काम करायचे. काजल पुढे म्हणाली की कदाचित माझं लग्न यांच्या सोबतच होईल, कारण माझ्या कुटुंबाला हा मुलगा खूप आवडला आहे आणि आमच्या नात्याची चर्चा चालू आहे. आम्ही दोघं कधी कधी एकमेकांशी फोनवरही बोलतो. यावर मी म्हणाले की तुला खूप खूप शुभेच्छा, लवकरच तुझे याच्याशी लग्न होईल. डॉक्टरची बायको होणं ही तर मोठी गोष्ट आहे आणि हा माणूस दिसायलाही खूपच हँडसम आहे आणि त्याचा स्वभावही चांगला आहे. ती म्हणाली बघू पुढे काय होतं ते. मी माझ्या मैत्रिणीसाठी खूप खुश होते, पण मी तरीही सतत माझ्या नवऱ्याबद्दलच विचार करत राहायचे. तो वेळ जो मी माझ्या पती सोबत घालवला आणि मग जे माझ्या सोबत घडलं. सुमित अचानकच जग सोडून गेला. तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस होता. मला हे माहित नव्हतं की माझ्या पतीला हार्ट अटॅक आला आहे. त्या डॉक्टरने सांगितलं होतं की हे कुणालाही अचानक होऊ शकतं आणि ज्या लोकांना हृदयाची समस्या असते त्यांना कळेपर्यंत परिस्थिती खूपच वाईट झालेली असते. माझ्या सुखी संसाराला नक्कीच कोणाची तरी वाईट नजर लागली होती, त्यामुळेच माझी संपूर्ण दुनिया उद्ध्वस्त झाली. मी माझ्या नवऱ्याला माझ्या मनातून काढू शकत नव्हते. मी सतत विचार करत होते की माझ्यासोबत हे सर्व का घडले. मी एकदम उदास होऊन तिथे उभे होते. काजलच्या घरात एक महिला आली होती जी माझ्याशी प्रेमाने बोलत होती. मी तिला विचारले की काय माणूस मेल्यानंतर परत येऊ शकतो का. तिने उत्तर दिले की असे होऊ शकत नाही, एकदा आत्मा शरीरातून निघून गेल्यावर तो देवाकडे जातो. मग मी विचारले की कधी कधी मृत लोक आपल्या जवळपास असतात का. तिने सांगितले की हे मृत लोक नसतात तर त्यांचा आत्मा असतो. तिने सांगितले की हे मृत लोक नसतात तर त्यांचे आत्मा असतात, जे आपल्या मनाशी खेळ करत असतात, ते आपल्याला गोंधळात टाकतात. हे ऐकून मला खूप भीती वाटू लागली. म्हणजे ते माझे पती नव्हते तर त्यांची भटकणारी आत्मा होती. मला काय करावे तेच समजत नव्हते. मग मी माझ्या पतीचं स्वप्न आणि अनुभव तिला सांगितलं. तेव्हा तिने मला सांगितलं की तुम्हाला फक्त भास होत आहे, तुम्ही एक गोष्ट करा, त्या घरात एकटे राहू नका, कारण एकटे राहिल्यावर हे भास होतच राहतील. मी विचारले की जर मी माहेरी राहिले तर असे काही होत नाही असं का. यावर तिने सांगितलं की तुम्ही घरात एकटे राहू नका आणि या विचारांना मनावर घेऊ नका. अजूनही मला माझ्या स्वप्नांबद्दल काहीच समजत नव्हतं. मला भीती वाटत होती, म्हणून मी काजलला सांगितलं की तू एक रात्र माझ्या घरात राहशील का. तिलाही भीती वाटत होती म्हणून ती देखील तयार झाली नाही, पण मी तिला गळ घातली आणि तिला समजावलं. मग तिने मान्य केलं. मी पण पूर्ण रात्र जागरूक राहण्याची तयारी केली. मग रात्री ती माझ्या घरात येऊन माझ्या जागी झोपली. मी तिला माझ्या जागेवर झोपून लाईट बंद करून एका कोपऱ्यात उभी राहणार होते. शेवटी रात्री सुमित खरंच येतो का हे मला बघायचं होतं. माझी मैत्रीण काजल देखील खूप घाबरली होती आणि तिने माझ्या समोर एक अट ठेवली होती की आजची रात्र निघाल्यानंतर तू इथे राहणार नाहीस आणि दुसरे लग्न पण करशील. मी म्हटलं ठीक आहे, मी हे करेन, पण सध्या तरी मला मदत कर. मी पडद्याच्या मागे लपून बसले. आज मी खोलीत थोडा मंद प्रकाश चालू ठेवला होता. प्रकाश फक्त इतकाच होता की थोडक्यात दिसत होतं. माझी मैत्रीण माझ्या जागी झोपली आणि तसंच झोपली जसं मी झोपायचे. तिचा चेहरा माझ्या बाजूने होता. मी तिला इशारा करून सांगितलं की मी इथेच उभी आहे, तुला भीती वाटण्याची गरज नाही. ती घाबरलेली दिसत होती. मी बेडकडे पाहत होते, त्यावेळेला तिथे काहीच नव्हतं. पण हेही शक्य होतं की सुमितची आत्मा मला दिसणार नाही. पण जर बेडवर वजन जाणवायला लागलं आणि बिछाना खराब होणं सुरू झालं
तर मला नक्कीच काहीतरी दिसेल असं वाटत होतं. मग रात्री 2 वाजता मला असं एक दृश्य पाहायला मिळालं ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. खिडकीतून एक व्यक्ती घरात आला, पण त्याची उंची सुमितपेक्षा जास्त होती. त्याच्या मागे 3 जण आले. त्यातला एक व्यक्ती एका बाजूला उभा होता आणि बाकी 2 जणांनी एका रुमालावर काही औषध लावून माझ्या मैत्रिणीच्या नाकाजवळ नेण्यास सुरुवात केली. तेव्हा मी अचानक जोरात ओरडले. माझ्या ओरडण्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि मी लाईट ऑन केली. त्यावेळी समोर असलेल्या व्यक्तीला बघून माझी मैत्रीण देखील हैराण झाली, कारण त्या रूम मध्ये उभा असलेला व्यक्ती तिचा मंगेतर होता, म्हणजेच तो डॉक्टर होता ज्याच्या हातात सुमितने शेवटचा श्वास घेतला होता. त्याच्यासोबत 3 लोक होते. मी बाजूला ठेवलेला दंडा उचलला आणि म्हटलं की पुढे येण्याचा प्रयत्न केला तर मी तुमचा जीव घेईन. माझी मैत्रीण माझ्या मागे लपली आणि त्या डॉक्टरला विचारू लागली की तू इथे काय करत आहेस आणि हे लोक कोण आहेत. डॉक्टरने त्या लोकांना तिथून पळवून लावलं आणि सांगितलं की मी तुम्हाला सगळं सत्य सांगतो. डॉक्टर खूपच घाबरलेला होता, पण मला मात्र त्याचा सगळा प्लॅन समजला होता. मी माझ्या बाबांना फोन केला आणि सगळ्या परिस्थितीची माहिती दिली. थोड्याच वेळात माझे बाबा आणि आई तिथे पोहोचले, कारण मी घराच्या दरवाजावर लॉक केला नव्हता. त्याने डॉक्टरला पकडून एक बाजूला बसवलं आणि त्याने सगळं सत्य सांगितलं. त्याने सांगितलं की त्याला माहीत होतं की मी एकटी राहत होते आणि माझी मानसिक स्थिती ठीक नाही, त्यामुळे तो रात्री माझ्या घरात येऊन मला क्लोरोफॉर्म सुंगवून बेशुद्ध करायचा. हे सर्व ऐकून माझी धडकीच भरली. काजल खूपच तणावात होती, कारण तो तिचा मंगेतर होता आणि त्याने हा सर्व घाणेरडा खेळ खेळला होता. पण मला हे समजत नव्हतं की त्याला हे सर्व कसं समजलं की मी माझ्या नवऱ्याच्या बाबतीत असा विचार करते. मी हा प्रश्न विचारला तेव्हा त्या डॉक्टरने काजलकडे पाहिलं आणि काजलने मान खाली घातली. काजलने सांगितलं की आम्ही फोनवर बोलत असताना मीच त्याला सांगितलं होतं की माझ्या मैत्रिणीला असं वाटतं की तिच्या नवऱ्याची आत्मा रोज रात्री तिच्या जवळ येते आणि तिला भयानक स्वप्नही पडतात. ती पुढे म्हणाली की पण मी हे सगळं फक्त तुझ्या काळजीपोटी त्याला सांगितलं होतं, कारण तो एक डॉक्टर आहे. मला वाटलं की तुझ्या या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तो मदत करेल, पण मला काय माहित होतं की हा माणूस इतक्या खालच्या थराला जाईल. माझ्या मैत्रिणीचं बोलणं ऐकल्यानंतर माझ्या वडिलांनी त्या डॉक्टरला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि काजलने त्याच्याशी सर्व संबंध तोडले. मग मी माझ्या नवऱ्याच्या घराला विकून आई बाबांसह राहू लागले. सध्या मी कोणाशीही लग्न करू इच्छित नाही, कारण मी स्वतःला वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. माझी इतकी वाईट परिस्थिती देखील येईल अशी मी स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती. आता मला चांगली नोकरी मिळाली आहे आणि मी स्वतःच्या जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या नवऱ्याच्या आठवणींना विसरून माझ्या भविष्याच्या चिंतेत गुंतून जॉब करून स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, आता तुम्हीच मला सांगा की माझ्या आयुष्यात इतकं सगळं घडल्यानंतर मी पुन्हा दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवा की नको. तुमचं मत मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.